एके रात्री कवी कलश आणि ज्योत्याजी ह्या जिवलग दोस्तांचा एक गुप्त खलिता येऊन पोहोचला. शंभूराजे सावत, दिल्लीकर पादशाहकडून तुमच्या जीवाला धोका असल्याची खबर मोगलांच्या मिरज आणि रहिमतपूरच्या ठाण्यावर पोहोचली आहे. केव्हाही कैद होऊ शकते. जाळे तोडा, पाखरासारखी भरारी घ्या. शंभूराजे बाहेर झेप घ्यायला संधी शोधत होते, पण अहोरात्र दिरेर खान त्यांच्या अवतीभोवती रिंगण काढत होता. एके दुपारी त्याने युवराजांना स्पष्ट सांगितलं, शंभूराजे तुमच्या झेंड्याखाली आम्हाला पन्हाळा जिंकायचा आहे. खानाच्या बोलण्यातली मेघ शंभूराजांना चांगली समजत होती. ते विषादाने बोलले, म्हणजे पुन्हा भूपाळगडासारखी तुम्हाला आमचीच ढाल करून आम्हाला मोर्चावर उभे करायचे आहे, आमच्या मुलखात नेऊन बदनाम करायचे आहे. दोनच दिवसात शंभूराजांसाठी बहादूरगडावरून एक गुप्त खलिता येऊन पोहोचला होता. ते शब्द मिया खानचेच आहेत हे कळल्यावर शंभूराजांच्या वृत्ती आनंदल्या. मिया खानने राजांना लिहिले होते, मेरे प्यारे दोस्त शंभूराजे, माझ्या दोन्ही लाडक्या लेकांच्या हातांवर सगाईची मेहंदी दिसली ती केवळ तुमच्याच एहसानमुळे. अलीकडे मी जेव्हा बालपणी मौत आलेल्या माझ्या बछड्याची याद करतो तेव्हा शंभूराजा तुझीच तस्वीर माझ्या डोळ्यांसमोर उभी राहते. हे तातडीचे पत्र तुला धाडण्यामागं दोन कारणं आहेत. एक खुशीची खबर म्हणजे दिल्लीहून शाही फैसला आला आहे. मी बेगुन्हा ठरलो आहे, लवकरच माझी सुटका होईल. पण दिल्लीहून काही वाकनिवासांकडून मिळालेली दुसरी खबर खूपच खतरनाक आहे. येत्या 4-2 दिवसात शंभूराजे तुम्ही गिरफ्तार व्हाल. पादशाहचे खास शैतान त्या कामगिरीसाठी 5,000 फौजा घेऊन औरंगाबादेहून केव्हाच रवाना झाले. तुम्हाला कायमचं जेरबंद करून हाताबाईंची नाखून काढून चिडियाघरातल्या शेळपट शेराप्रमाणे जन्मभर नाचवायचं आणि शिवाजीराजे सारख्या थोर बापाचं बुढाप्यामध्ये जीणं हराम करायचं औरंगजेबाचा जहरी इरादा आहे. लक्षात ठेवा, दिलेर खान हा कधी दोस्त बनू शकत नाही. एक पलकी भी देर ना करू. संभाजीराजे जाओ, भाग जाओ अपने स्वराज्य में. मिया खानच्या पत्राने शंभूराजांच्या डोक्यावरचे केस उभे राहिले. एकीकडे थोल्या महाराजांची दुःखाने माकलेली चर्या त्यांना बेचैन करत होतीच. आपल्या डोळ्यांच्या वाती रात्रभर जाळत शंभूराजे देवाऱ्यासमोर बसून होते. दिलेरखानाची आता खऱ्या अर्थी झोप उडाली होती. इतके दिवस शिवाजीराजेंच्या खतरनाक पोराला जल्दी कैद करा, त्याच्या मुसक्या बांधून त्याला काही कोशिश करून दिल्लीकडे रवाना करा अशी पत्रावर पत्रे औरंगजेब का लिहित होता याचा उलगडा आत्ता दिलेरखानाला होऊ लागला. त्या सकाळी मुन्सिफ खान दिलेरखानाच्या मुजऱ्यासाठी आला. तेव्हा दिलेरखान त्याला बोलला, शंभूराजांच्या रक्तात खूप जलवा आहे. काल परवाचं त्याचं ते धाडस बघून तर मी हैराण झालो होतो. लेकिन खानसाहेब, ही आग अजून किती दिवस सांभाळायची? उद्या सकाळपर्यंत औरंगाबादचं 5,000 पथक इथे पोहोचेल. सोबत आपले 5,000 देऊ आणि हा आगीचा लोळ देऊ पाठवून औरंगजेबाकडे. एकदा आलमगीर साहेबांच्या कब्ज्यात एखादी वस्तू गेली की भडकत्या आगीचं सुद्धा कसं पाणी होतं हे दुनिया जाणते. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज.